शनिवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पुणे जिल्हा कोविड व्यवस्थापन बैठक पार पडली जिल्ह्यातील कोविड बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता राज्य शासनाच्या कोविड विषयक नियमांची अंमलबजावणी करण्यात यावी तसंच लसीकरणाचा वेग वाढवण्यावर भर देण्यात यावा असे निर्देश यावेळी उपस्थितांना देण्यात आले पुढील आठवड्यातील कोविड संसर्गाची परिस्थिती बघून निर्बंधात बदल करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल अशी माहिती अजित पवार यांनी दिली यावेळी कोविड मुक्त गाव अभियान प्रत्येक गावात राबवण्याच्या सूचना देण्यात आल्या कोविड नियमांचं पालन न करणाऱ्यांवर कठोर कारवाई सुरू ठेवावी असे निर्देश यावेळी देण्यात आले औषधालयातून कोविड चाचणी किट घेताना संबंधितांच्या भ्रमणध्वनी क्रमांकाची नोंद घेण्याच्या सूचना औषध विक्रेत्यांना करण्यात याव्यात तसेच जम्बो कोविड केंद्रातील सर्व सुविधा सज्ज ठेवाव्यात असे निर्देशही देण्यात आले सहव्याधी असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना लशीची वर्धक मात्रा देण्याकडेही विशेष लक्ष देण्यात येईल अशी माहिती उपमुख्यमंत्र्यांनी दिली